दुपारी बारा वाजता उठणारे आणि रात्री सात नंतर नॉट रिचेबल असणाऱ्यांनी आमच्या कामाची चौकशी करू नये कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे त्यांना विकास कुणी केला हे चांगलं वडिलांच्या पुण्याईवर निवडून येण्याचे घराणेशाहीच्या राजकारणाचे दिवस संपलेत आता प्रत्येकाला आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं कोल्हापूरच्या जनतेनं माझ्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आपण रात्रंदिवस कष्ट केलेत अभ्यासपूर्ण रीतीनं मुद्दे मांडल्यानच मोठा निधी खेचून आणलाय असं प्रतिपादन संसदरत्न खासदार धनंजय महाडी यांनी खुपिरे इथं विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी केलं करवी तालुक्यातील के खुपिरे इथं विकास कामांचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक आणि ज्येष्ठ नेते तुकाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं सुरुवातीला खासदार महाडिक यांचं जंगी स्वागत करून पारंपरिक धनगरी ढोलाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली खासदार धनंजय महाडिक म्हणाले गेल्या वीस वर्षात कोल्हापूरच्या नेत्यांनी संसदेत फक्त दोन प्रश्न उपस्थित केले त्यामुळे विकासाला खोब असला होता संसदेत अभ्यासपूर्ण रीतीनं प्रश्नांची मांडणी करावी लागते राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न मिळावा यासाठी आपण ताकदीनं प्रयत्न करतोय तसंच गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला कोकण रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण केलेले प्रयत्न यशस्वी झाले त्यासाठीचा शेकडो कोटी रुपयांचा निधी खेचून आणलाय कोल्हापुरातील ईएसए ए हॉस्पिटल एकवीस वर्षांपासून बंद होतं ते सुरू केलंय कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेचे अनेक दशक प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यात आपण यशस्वी झालो असल्याचा समाधान आहे तुकाराम पाटील म्हणाले कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच संसदेत अभ्यासपूर्वक लाभलाय त्यामुळे कोल्हापूरची मान उंचावली आहे त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत धनंजय माडिक विजयी होणार यात काही शंका नाही पण त्यांचं मताधिक्य मोठं असावं एवढीच अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली यावेळी शहाजीगिरी वसंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला रणजित पाटील सनी पाटील अमित पाटील किरण चौगले आनंदा पाटील प्रकाश चौगले सरदार पाटील दिनकर चौगले निवृत्त पाटील शिवाजी देसाई राऊ पाटील सरदार बंगे दशरथ वाडकर उत्तम खाडे रिंकू देसाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते